उजनी पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनी जलाशयातील पातळी हळूहळू वाढत आहे. 9 जुलै पासून उजनी धरणामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून 1200 क्युसेक्स विसर्गाने पाणी येत होतं. त्यात वाढ होऊन दौंड येथून 6175 क्युसेक्सनं पाणी येत आहे. हे उजनी परिसरात पडणाऱ्या पावसाचं पाणी असून अद्याप उजनीच्या वरील धरणांमधून पाणी सोडण्यात आलं नाही. सध्या उजनी धरणात 56.70 TMC पाणी साठा झाला आहे. गेल्या 2 दिवसात 2 TMC पाणी साठा वाढला आहे. सध्या उजनी धरणात येणाऱ्या विसर्गामुळं मृत साठ्यातून उपयुक्त साठ्यात लवकरच उजनी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपयुक्त पाणी साठा -6.95 TMC तर एकूण टक्केवारी 12.71% इतकी झाली आहे. एकूण पाणी साठा 498.990 मीटर, एकूण पाणी पातळी 1605.90 दशलक्ष घनमीटर, उपयुक्त पाणी पातळी -196.91 दशलक्ष घनमीटर आहे.